वळूयात पुढच्या बातमीकडे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहराचा यंत्रमाग व्यवसाय हा कणाय. अनलॉकनंतर मालेगावात यंत्रमागाची खडखडाट सुरू झालाय, त्यामुळे कामगारांचा बेकारीचा प्रश्न आता मिटलाय. यंत्रमाग हा प्रमुख व्यवसाय असलेल्या मालेगाव शहरात 1.5 लाख यंत्रमाग कामगारांचा या व्यवसायावर संसार चालतो. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हा उद्योग ठप्प पडला होता. आता अनलॉकमुळे मालेगावात पुन्हा यंत्रमागाचा खडखडाट सुरू झाला आणि सर्वच कामगारांना रोजगार मिळाला. विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व कामगार शारीरिक अंतर पाळतात, मास्क वापरतात आणि सॅनिटायझरने हात धुवून काळजीही घेतात. दिवाळी मनाने की छूट नाही दी, नवरात्री मनाने का छूट नाही दिया, ईद बकरीद तो मना नहीं सके. जो इंसान है कोई ना कोई खुशियों में अपने बच्चों के लिए कुछ ना कुछ खरीदता है, वही कपड़े यही कपड़ा हमारा वहाँ जाता है. आज कुछ जा नहीं रहा है, सरकार कुछ ऐसा डिसीजन नहीं ले रही है जिसकी वजह से इस देश का कारोबार चले. मालेगावातला यंत्रमाग व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू झाला असून रोज तब्बल 2 कोटी मीटर कापडाचं उत्पादन इथं घेतलं जातं. हमारे यहाँ जैसे लॉकडाउन चालू था तो रोटी रोजी सब बंद. सेठ लोग जो भी हम लोगों को थोड़ा बहुत देते थे और ये बीमारी का जो भी मामला था तो उसमें और ज़्यादा तकलीफ होती थी. लेकिन कारोबार चालू होने से हम लोगों को ये चीज़ की तकलीफें दूर हुई. पावरलूम मध्ये जायला लागल्यानंतर 2 शिफ्ट मध्ये ते काम करायला लागले. 4 लोक बाहेर, 4 लोक आतमध्ये आले. आणि पावरलूमच्या ठिकाणी पण जर 20-25 युनिट्स असतील तर 2 ते 3 लोक हँडल करतात, त्यांच्यामध्ये पण व्यवस्थित अंतर असतं आणि त्याच्यामधनं लोकांचं अर्थार्जन वाढलं आणि त्याच्यातून त्यांचं मानसिक स्वास्थ्य पण चांगलं झालं. मालेगावचा यंत्रमाग व्यवसाय सुरू झाला, मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सण उत्सव तसंच लग्न सोहळे पार पडत नाहीत, त्यामुळे कपड्याला ग्राहक नसल्यानं त्याचा परिणाम यंत्रमाग व्यवसायावर होणार आहे. याची सरकारनं दखल घेण्याची गरज आहे. निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव.